पक्षातल्या अजित दादांचे पुत्र पार्थ पवारांनी लोकसभा गाठण्याचं ध्येय निश्चित केलं होतं. उमेदवारी मिळाली, पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणातही उतरले, पण हाती आला तो फक्त पराभव. आणि त्यांचा हा पराभव करणारे नेते ठरले ते म्हणजे शिवसेनेचे श्रीरंग बारणे. पार्थ पवारांची हार ही पवार कुटुंबाच्या इतिहासात लिहिली गेली. तथा वडिलांनी केलेलं बंड हे त्याहूनही मोठं. महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ही जागा कुणाला जाणार याकडे लक्ष लागलं. त्यात अजितदादांच्या एका शिलेदारानं थेट मतदारसंघावरच दावा करत ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे हे ठरकावून सांगितलं. बाबळमध्ये नेमकं काय सुरू आहे, मतदारसंघावर दावा करणारा शिलेदार कोण आहे, महायुतीतला पेच बारणेंचं टेन्शन वाढवणार का, हे लोकसभा निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार असल्यानं येत्या काळामध्ये राजकीय वातावरण तापणार आहे. प्रत्येक पक्षांकडून आपापल्या मतदारसंघामध्ये दावे ठोकण्यास सुरुवात झाली आहे. 2019 पराभव झालेले अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार पुन्हा मावळ किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच मावळचे आमदार आणि अजितदादांचे शिलेदार सुनील शेळके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, त्यासाठी रीतसर लेखी स्वरूपात ही जागा का मागतोय या संदर्भात येत्या 8 दिवसांमध्ये सर्वच लोकप्रतिनिधींसमोर बाजू मांडणार आहोत. तसेच पिंपरी चिंचवड येथे देखील राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचा तो बालेकिला आहे. मावळ विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असा आमचा अट्टहास असेल, असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला. लोकसभा निवडणुकीला काही चौधी असताना महायुतीतील कोणता पक्ष किती हवी, शिवसेना आणि अजित पवार गट 22 जागा लढवेल अशा चर्चा सुरू होत्या. याबाबत फडणवीसांनी अद्याप जागा वाटप झालं नसून 26-22 हा जागा वाटपाच्या चर्चेचा आधार असेल असं म्हटलंय. त्यामुळे आगामी काळामध्ये महायुतीतील जागा वाटपाचा पेस कसा सुटणार याकडे लक्षचा मतदारसंघ आहे. एकीकडे राष्ट्रवादीनं चिंचवड मतदारसंघातील सर्वच भागांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं, मात्र 2014 मधील लोकसभा निवडणुकीपासून उत्तर रंग बारणेंनी राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतर विधानसभेसह महापालिका निवडणुकीमध्ये गड खचला. 2019 पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीतील सर्व गट तट एकत्र झाले. त्यावेळी बारणेंनी 32,515 मताधिक्य वाढवलं होतं. तेव्हा पार्थ यांचा तब्बल 2,15,913 मतांनी दारुण पराभव झाला. आता पार्थ पवारांचं राजकीय करिअर पुढे न्यायचं असल्यास बारणेंना बाजूला करावं लागू शकतं आणि तसं झाल्यास बारणेंना अर्थात शिंदे गटासाठी हा फडणवीस सरकारमधील मावळ लोकसभेचा उमेदवार मीच आहे आणि शिंदे फडणवीसांसोबत चर्चा झाल्यानं कोणताही बदल होणार नाही असं बारणेंनी देखील या आधीच दावा केलेला आहे. त्यामुळे पार्थ पवारांसाठी अजित पवार कुठून उमेदवारी देतात हे अद्याप अस्पष्ट आहे. पण सुनील शेळके यांनी केलेल्या दाव्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आहे. आगामी निवडणुकीमध्ये पार्थ पवार नसतील तर बारणे सर्वांना वरचढ ठरतील का, सुनील शेळके यांचा दावा सेनेच्या श्रीरंग बारणेंचं टेन्शन वाढवणार का, याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.